माथेरान हिल स्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच ई रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून या ई रिक्षा सेवेला प्रारंभ झालाय. भविष्यात माथेरानच्या पर्यटन वाढीमध्ये ई रिक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. माथेरानचा शोध ब्रिटिशांनी 1850 साली लावला. माथेरानच्या पर्यावरणाचा विचार करता येथे वाहनांना बंदी हा कायदा केला व तेव्हापासून माथेरानमध्ये वाहन बंदी हा कायदा लागू होता. अपवाद होता फक्त अत्यावश्यक सेवा देणारी रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा या आहेत. पण माथेरानचे प्रवेशद्वार ते माथेरान रेल्वे स्टेशन या दरम्यान ई रिक्षा धावली असून त्यांना माथेरानच्या मुख्याधिकारी सौ सुरेखा भनगे शिंदे व रायगड परिवहन अधिकारी पंकज कदम व संदीप माथेरानचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, एपीआय शेखर लवे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम यांच्या उपस्थित हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या सेवेसह स्थानिक व पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून दस्तुरी नाका येथे ई रिक्षा प्रवासासाठी प्रचंड रांगा दिसून येत होत्या. सध्या प्राथमिक स्वरूपात 5 रिक्षा सेवा देत आहेत. यावेळी माथेरानच्या माजी नगराध्यक्ष सौ प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर रिक्षा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, रिक्षा संघटना अध्यक्ष शकील पटेल शेकाप, अध्यक्ष शफीक शेख, शिवाजी शिंदे व अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी दस्तुरी ते माथेरान या प्रवासासाठी शफीक शेख व माथेरान ते दस्तुरी या प्रवासासाठी सुरेखा शिंदे यांनी प्रथम तिकीट काढले. प्रायोगिक प्रकल्प असल्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून तो सुरू आहे. भविष्यात त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे काही असेल निर्णय त्यानुसार त्याच्यावरती निर्णय होईल. पर्यटकांची संख्या वाढेल आणि एकंदरीत माथेरानच्या अर्थकारणाला एक चांगले सकारात्मक परिणाम दिसेल असं वाटतं. सर, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे होत आहे. ह्याच्या जे काही परिणाम जे काही आहे ते नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसतील सर. तर आज प्रायोरिटीने आपण सुरू करतो. एक मिलिंद कदमसह रमेश कुंभार, झुमन न्यूज, माथेरान.